प्रीतम मुंडे, पूनम महाजन, भावना गवळी, हेमंत पाटील, गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, कृपाल तुमाने, उन्मेष पाटील, राजेंद्र गावित, जय सिद्धेश्वर स्वामी, शांतिगिरी महाराज, ही अशी भली मोठी यादी आहे अशा नेत्यांची आणि अशा सिटिंग खासदारांची ज्यांची या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने तिकीटं कापली होती. महायुतीच्या जागा वाटपात जवळपास 12 खासदारांचा पत्ता कट करण्यात आला होता. आता तिकीटं तर कापली गेली, पण मग या नेत्यांचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण यातल्या काही नेत्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर बंड स्वीकारलं होतं, नंतर ते बंड थंडही झालं किंबहुना ते बंड थंड करण्यात आलं, पण कशाच्या आधारावर? म्हणजे या नाराज नेत्यांना शांत करण्यासाठी पक्षाने काही ना काही आश्वासनं देऊनच त्यांची नाराजी थोपवली असणार आहे, हे तर स्पष्ट आहे. पक्ष आणि त्यांचे नाराज नेते यांच्यात जे काही बोलणं झालं असेल त्याबाबतचा निकाल या देशातल्या सत्ता स्थापनेच्या नंतर लागेलच. म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीच्या पुढं पहिलं आव्हान असणार आहे ते म्हणजे तिकीट कापलेल्यांचं पुनर्वसन करणं. मग हे पुनर्वसन कसं होणार? त्यासाठी कोणते पर्याय महायुतीच्या समोर आहेत? राज्यसभा की विधानसभा की मग विधान परिषद? लोकसभेत तिकीट कापलेल्या या नेत्यांची नाराजी येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच परवडणारी नाही आहे. त्यामुळे या 3 पर्यायांपैकी महायुती कोणत्या पर्यायाचा वापर करेल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावत्ती. महायुतीच्या जागा वाटपात जवळपास 12 विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला होता. या पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीच्या शिंदेच्या सेनेनं कोणत्या खासदारांची तिकीटं कापली ते पाहूयात. रामटेक, यवतमाळ वाशिम, हिंगोली, मुंबई उत्तर पश्चिम, पालघर या मतदारसंघातल्या 5 विद्यमान खासदारांचा सेनेकडनं पत्ता कट करण्यात आला. कृपाल तुमाने यांचं तिकीट कापत काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवेंना उमेदवारी देण्यात आली होती. यवतमाळ वाशिमच्या लोकसभा मतदारसंघात भावना गवळी यांच्या जागेवरती राजश्री पाटील, हेमंत पाटील यांच्या जागेवरती बाबूराव कदम कोहळीकर आणि मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांची उमेदवारी डावलून तिथं आमदार रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्यात आली होती. महायुतीच्या जागा वाटपात पालघर मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा देखील पत्ता कट झाला. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी आशा होती, पण पालघरमध्ये भाजपनं हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. तर भाजपने बीडमधनं प्रीतम मुंडे, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी, जळगावमधनं उन्मेष पाटील, अकोला लोकसभा मतदारसंघातनं संजय धोत्रे, मुंबईतून पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी या विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला. याऐवजी बीडमधून पंकजा मुंडे, जळगावमधून स्मिता वाघ, अकोल्यातनं अनुप धोत्रे, सोलापूरमधून राम सातपुते, मुंबईतनं उज्ज्वल निकम, मिहिर कोटेचा आणि पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली. एकूण 12 खासदारांचा पत्ता महायुतीने या निवडणुकीत कट केला होता. आता तिकीट कापलेल्या या खासदारांचं पुनर्वसन करण्याचे महायुतीकडे पर्याय काय आहेत? त्यातला एक जो पर्याय आहे तो म्हणजे विधान परिषदेचा. 11 आमदारांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत येत्या 27 जुलैला संपणार आहे. साधारणतः मुदत संपण्याच्या 1 महिना आधी ही निवडणूक होत असते. हे लक्षात घेता जून अखेर 11 जागांवर निवडणूक पार पडेल. त्यातल्या मुंबई पदवीधर, शिक्षक कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक अशा 4 जागांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. त्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे 10 जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशन काळात विधान परिषदेची निवडणूक पार पडेल. विधानसभेचे आमदार या विधान परिषद निवडणुकीत मतदार असतात. विजयासाठी किती मतं मिळवावी लागणार याचा कोटा निश्चित केला जातो. प्रत्यक्ष मतदानातील वैध मते गुणिले 100 भागिले रिक्त जागा अधिक 2 या सूत्रानुसार हा कोटा निश्चित केला जातो. महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता 11 पैकी 8 जागा महायुती सहज जिंकू शकतं. त्यात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागा देखील रिक्त आहेत. त्यामुळे अनेक जण सेफ साईड म्हणून विधान परिषदेचा पर्याय निवडू शकतात. म्हणून नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लोकसभेचं तिकीट नाकारलेल्यांपैकी काही जणांना विधान परिषदेवरती पाठवलं जाऊ शकतं. पण इथं मुद्दा येतो तो म्हणजे खासदारकी गमवलेल्यांना किंवा तयारी इच्छा असूनही तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांना विधान परिषद मान्य होणार का, हाही प्रश्नच आहे. कारण विधान परिषद देणं म्हणजे एक प्रकारचं डिमोशन समजलं जाऊ शकतं. विधान परिषदेवरती पाठवणं हे सन्मानजनक पुनर्वसन नाही असा सूर इथं लावला जाऊ शकतो. विधान परिषद सोडल्यास महायुतीकडे दुसरा पर्याय आहे तो म्हणजे विधानसभा निवडणुकीचा. विधान परिषदेवरती न जाता लोकांमधून निवडून जात आपापल्या मतदारसंघांवरती होल्ड ठेवण्यासाठी नाराज नेते विधान परिषदेच्या ऐवजी विधानसभा निवडणुकीचा पर्याय नक्कीच निवडू शकतात. आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांमध्ये राजकीय तडजोडींचा भाग म्हणून विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आणि
त्यातल्या अनेकांना विधानसभेचं लॉलीपॉप दिलं जात असल्याचं समजतंय. याचंच एक उदाहरण म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघातनं शिंदेंच्या सेनेनं ज्या हेमंत पाटलांचं तिकीट कापलं होतं त्या हेमंत पाटलांची नाराजी थोपून ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्या पक्षाकडनं विधानसभा लढवण्याची ऑफर दिली आहे. हेमंत पाटील यांनी त्यांच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत विधानसभा मतदारसंघातनं विधानसभेची निवडणूक लढवावी अशी सूचना पक्षाकडनं केली जात असल्याची माहिती मिळते आहे. तसंच पूनम महाजन यांना विधानसभा निवडणुकीत उतरवलं जाईल अशीही शक्यता आहे, कारण त्यांच्या उमेदवारी डावलण्यावरनं जेव्हा माध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न केला होता तेव्हा त्यांनी भाजप कायम बदल करत आलेला पक्ष आहे आणि पक्षाने याआधी देखील लोकसभेतील नेत्यांना विधानसभेत राज्यसभेत विधान परिषदेवरती पाठवलंय. पूनम महाजन यांच्यासाठी देखील पक्ष काहीतरी चांगलाच निर्णय घेईल असं विधान फडणवीसांनी केलं होतं. शिवाय पूनम महाजन यांना राज्यात आणण्याचा पक्षाचा विचार असल्याचे संकेतही फडणवीसांनी दिले होते. तेच कृपाल तुमाने यांच्याबद्दलही बोललं जात आहे की तुमाने यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं. पण हीच गोष्ट प्रीतम मुंडे यांच्या बाबतीत लागू होणार का हा प्रश्न आहे, कारण मागील कार्यकाळात त्यांच्या कामांचा रिपोर्ट पाहता त्यांना निवडणुकीत उतरवण्याऐवजी पक्ष त्यांना संघटनात्मक राजकारणात सक्रिय करून घेईल असंही बोललं जात आहे. असं महायुतीपुढं तिसरा पर्याय उरतो तो म्हणजे राज्यसभेचा. काही ठिकाणी संभाव्य बंड थंड करण्यासाठी, नाराजी थोपून ठेवण्यासाठी, बड्या नेत्यांचं पक्षांतर थांबवण्यासाठी, ताकद राखून असलेल्या त्या त्या नेत्यांना आपल्या जवळ ठेवण्यासाठी राज्यसभेत तुम्हाला संधी देऊ असा परस्पर सामंजस्य करार केल्याचंही समजतंय. पण राज्यसभेच्या जागा रिक्त होण्याला अजून बराच कालावधी बाकी आहे. पण एक जागा रिक्त आहे ती म्हणजे प्रफुल्ल पटेलांची. प्रफुल्ल पटेलांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या 25 जून रोजी पोटनिवडणूक पार पडणार आहे. पटेलांच्या या जागेवर कुणाला पाठवायचा हा निर्णय सर्वस्वी अजितदादा गटाकडे असणार, कारण राष्ट्रवादीच्या कोट्यातली ही जागा आहे. अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पक्षात आलेल्या बाबा सिद्दीकी यांना ही जागा दिली जाऊ शकते. पण अजितदादांना भाजप नेतृत्व विश्वासात घेऊन या जागेवर भाजप आपल्याच एखाद्या नेत्याला राज्यसभेवरती पाठवू देखील शकतं. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने प्रतिष्ठेची केली होती, पण शेवटी उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. त्यानंतर साताऱ्यालाच राज्यसभेची खासदारकी देण्याचं अजित पवारांनी अलीकडेच सातारा दौऱ्यात जाहीर केलं होतं. राष्ट्रवादीकडून सातारा जिल्ह्यातील नितीन पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झालेली आहे. भाजपकडे राज्यसभेच्या 2 जागा रिक्त होतील, एक म्हणजे पियुष गोयल यांची आणि दुसरी म्हणजे उदयनराजे भोसले यांची. उदयनराजे जिंकून आले तर या जागेवर भाजप दुसऱ्या नेत्याला संधी देईल, पण जर का उदयनराजे लोकसभेत पराभूत झाले तर उदयनराजे या जागेवरती कायम राहतील. पण तेच पियुष गोयल यांनाही लागू होतं. समजा हे दोन्ही उमेदवार लोकसभेवरती निवडून गेले तर या रिक्त जागेवर भाजप उमेदवारी डावलल्या गेलेल्या पूनम महाजन असतील किंवा गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांना संधी देऊ शकतं, किंवा यातल्या एका जागेवरती शिंदे गट दावा करू शकतं. भावना गवळींचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांच्या नाराजीला दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी भावना गवळींचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं आश्वासन दिलं होतं. याच आश्वासनाचा आधार घेतला तर गवळींना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं, पण ही जागा रिक्त झाली तर जी शक्यता आहे. लोकसभेत तिकीट कापलेल्या नेत्यांची नाराजी येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच परवडणारी नाहीये, आणि त्यामुळं या 3 पर्यायांपैकी महायुती कोणत्या पर्यायाचा वापर करत नाराज नेत्यांचं पुनर्वसन करेल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.